गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की क्रिस्टलाईन सॉलिडचे बरेचसे टाईप आहेत, त्याच्यापैकी आपण एक टाईप बघितला होता. आता नेक्स्ट टाईप आहे आयोनिक सॉलिड. सो व्हॉट इज मीन बाय आयोनिक सॉलिड? आता आयोनिक म्हणजेच त्या ठिकाणी काय आलं की आयन्स, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. दी सॉलिड कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स अरेंज इन रेग्युलर फॅशन थ्रू आउट द सॉलिड. ओके, असं सॉलिड की जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जेवढे काही चार्ज असतात ते सर्व काय करतं, अरेंज करतं, त्याला म्हटलं तर आयोनिक सॉलिड. द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ आयन्स एक्सटेंड्स कंटिन्युअसली थ्रू आउट द क्रिस्टल. म्हणजे जे काही आयन्स असतात ते काय होतात, एक्सटेंड होतात, कंटिन्यू ते एक्सटेंड होत असतात. जसं की फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे सोडियम क्लोराईड Na+ अँड Cl- म्हणजेच NaCl. आता प्लस सोडियमचा आयन आहे पॉझिटिव्ह, क्लोरीनचा आहे निगेटिव्ह, हॅव डेफिनाईट रेग्युलर अरेंजमेंट. इच Na+ इज सराउंडेड बाय 6 क्लोरीन. मग बाजूला डायग्राम दिलेली आहे की जो सोडियम आहे, सोडियम मॉलिक्यूल किंवा सोडियम आयन जो आहे, सोडियम आयन काय आहे की क्लोरीनच्या 6 ॲटमने काय आहे तो सराउंडेड केलेला आहे, म्हणजे त्याच्या अवतीभोवती त्या ठिकाणी 6 क्लोरीन आहेत. तर आयोनिक सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. आयोनिक सॉलिड्स आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटली. आयोनिक सॉलिड काय असतात, खूप हार्ड असतात. दे हॅव व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट्स. त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, खूप जास्त असतो. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या ठिकाणी NaCl-चं, जो जे काही रेड टाईपमध्ये तुम्हाला स्मॉल बॉल्स दिसत आहेत ते आहेत Na+, आणि ब्ल्यू कलरचे जे बॉल्स आहेत ते आहेत Cl-. नेक्स्ट टॉपिक इज मेटॅलिक सॉलिड्स. मेटल्स आर ऑर्डरली कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स सराउंडेड बाय अँड हेल्ड टुगेदर बाय अ सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. दीज इलेक्ट्रॉन्स आर मोबाईल अँड आर इव्हेंटली स्प्रेड आउट थ्रूआउट द क्रिस्टल. ईच मेटल ॲटम कंट्रीब्यूट्स वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स टुवर्ड्स दीज सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. बघा बाजूला एक डायग्राम दिलेली आहे, सी ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेला आहे, म्हणजेच ई निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पॉझिटिव्ह जे आहे ते आहे कर्नेल. आणि त्याला म्हटलं होतं सी ऑफ
इलेक्ट्रॉन्स किंवा सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. दीज फ्री अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर हाय इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. When an electric field is applied, these electrons flow through the network of positive ions. हे जे काही इलेक्ट्रॉन असतात मोबाईल किंवा फ्री, हे हाय इलेक्ट्रिकलला काय असतात, रिस्पॉन्सिबल असतात. किंवा जे काही कंडक्टिव्हिटी करणारे मेटल असतात त्या ठिकाणीसुद्धा ते वर्क करत असतात. आणि त्यांचा जो फ्लो असतो इलेक्ट्रॉनचा हा पॉझिटिव्ह आयन्सकडे फ्लो असतो. डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही निगेटिव्ह आयन काय करतो आहे, पॉझिटिव्ह आयनकडे फ्लो करतोय. त्यानंतर लाईस टाईप आहे कोवॅलेंट सॉलिड्स. अ वाईड व्हरायटी ऑफ क्रिस्टलाईन सॉलिड्स ऑफ नॉन मेटल्स रिझल्ट from the formation of covalent bonds between adjacent atoms throughout the crystal. Covalent bonds are strong and directional in nature. Therefore, atoms are very strongly at their positions. Such solids are very hard and brittle. They have extremely high melting points and may even decompose before melting. They are insulators and do not conduct electricity. Diamond and silicon carbide are typical examples of such solids. Graphite is soft and conducts electricity. Its exceptional properties are due to its typical structure. Covalent solid जो आहे ते crystalline solid चं असा type आहे की ज्याच्यामध्ये ॲडजसंट ॲटममध्ये नवीन कोवॅलेंट बॉन्ड फॉर्म होतात. आणि जे फॉर्म होतात बॉन्ड कोवॅलेंट बॉन्ड ते काय असतात, स्ट्रॉंग. आणि त्यांचे सर्व पोझिशन जे असतात ॲटमच्या ते काय असतात, स्ट्रॉंग असतात. आणि ते सर्व काय असतात, सॉलिड्स आर व्हेरी हार्ड म्हणजे ते खूप टणक त्या ठिकाणी असतात. आणि त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय असतो, हाय मेल्टिंग पॉईंट असतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे डायमंड आणि सिलिकॉन कार्बाइड. आणि एक ग्राफाइट म्हणून जे आहे ते काय असतं, सॉफ्ट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणारं.
मग बाजूला तुम्ही बघू शकता राईट साइडला की डायग्राम दिलेली डायमंडची, आणि जे काही दोन क्रिस्टल आहेत त्याच्यामधलं त्या ठिकाणी अंतरसुद्धा त्या ठिकाणी दाखवलं आहे 154 PM. Covalent solids are formed by chemical bonds, that is covalent bonds. Covalent solids are also called giant solids. त्याला म्हणतात giant solids. These solids may be hard or brittle depending on the type of covalent bonding between the atoms and possesses high melting point. Depending upon availability of mobile electrons, they are either good conductors of electricity. The examples of covalent solids are 3 allotropic modification of carbon, that is diamond, graphite and fullerene. Covalent solid चे 3 allotropic modification आहेत, एक म्हणजे diamond, दुसरं म्हणजे graphite आणि तिसरं म्हणजे फुलेरिन. बघा तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता डायमंडचं त्या ठिकाणी स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, म्हणजे डायग्राम आहे. ग्राफाईटसुद्धा दाखवलेलं आहे. नेक्स्ट डायग्राममध्ये फुलेरिन आहे. बघा फुलेरिनचं स्ट्रक्चर कसं दिसतं आहे, आपला जो स्कोअर बॉल असतो त्या स्कोअर बॉलसाठी त्या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतं आहे. स्कोअर बॉल म्हणजेच आपला फुटबॉल जो असतो त्या पद्धतीने स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी दिसते फुलेरिनचा. त्यानंतर त्या टॉपिकवरती क्वेश्चन्स, व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक सॉलिड्स. मागच्या लेसन सॉरी मागच्या टॉपिकमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं, त्याच्यावरचे सुद्धा क्वेश्चन या पेजवरती दिलेले आहेत. व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक सॉलिड, एक्सप्लेन अबाउट मेटॅलिक सॉलिड, व्हॉट आर प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलिक सॉलिड, एक्सप्लेन दी कोवॅलेंट सॉलिड्स गिविंग एक्झाम्पल्स, गिव सम प्रॉपर्टीज ऑफ कोवॅलेंट सॉलिड्स, राईट अ नोट ऑन डायमंड, write a note on graphite, write a note on fullerene. बघा हे जे काही क्वेश्चन आहेत त्याचा स्टडी तुम्ही व्यवस्थित करा. या व्यतिरिक्त दुसरं बोर्डाला कुठलेच क्वेश्चन येऊ शकत नाही. आपण एक वेळेस परत रिवाईज करूया. काल बघितलं होतं टाईप आपण मॉलिक्युलर सॉलिडचा. बघा त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहेत सॉलिड कार्बन डायऑक्साईड, आईस असेल किंवा आयोडीन असेल, हे काय आहेत मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये टाईप होते पोलर मॉलिक्युलर सॉलिड आणि दुसरा होता नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. त्यानंतर आज आपण शिकलो आयोनिक सॉलिड्स.
आयनिक सॉलिड काय असतात, हार्ड असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय असतो, त्या ठिकाणी हाय असतो. त्यानंतर शिकलो मेटॅलिक सॉलिड, त्या ठिकाणी सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन असतात, काही इलेक्ट्रॉन फ्री असतात, काही असतात मोबाईल इलेक्ट्रॉन, आणि ते काय करतात की कंडक्टिव्हिटी फ्लो करतात, आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो पॉझिटिव्ह आयन्सकडे. त्यानंतर आपण बघितलं होतं कोवॅलेंट सॉलिड, कोवॅलेंट सॉलिड पण काय असतात, हार्ड असतात आणि त्यांचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा काय असतो हाय असतो. त्यानंतर कोवॅलेंट सॉलिडचेच आपण एलेट्रॉपिक मॉडिफिकेशन बघितले होते, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. ओके, या ठिकाणी तिघा एलेट्रॉपिक फॉर्म बघितले होते, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. नंतर बघितले होते आपण क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट जो काही टॉपिक असेल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टार्ट करू.